वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीमुळे तुम्ही जर परेशान झालेलं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये शून्य रुपये खर्चात एक असा सोपा उपाय सांगतोय की ज्याच्यामुळे तुमच्या शेतात एकसुद्धा रानडुक्कर कुत्रा काहीही सुद्धा फिरकणार नाही अगदी बरोबर ऐकताय मित्रांनो एक रुपयाचासुद्धा खर्च नाही कोणताही कोणताही वन्यप्राणी तुमच्या शेतातसुद्धा फिरायला येणार नाही आणि हा उपाय केल्यानंतर तो जरी चुकून आला तर तो परत तुमच्या शेताच्या बाउंड्रीकडे पाहणारसुद्धा नाही याची गॅरंटी या उपायामध्ये आहेत कारण की याचा शोध अगदी नजीकच्या काळातच लागलेला आहे वन्य प्राण्यांवर केलेल्या एका अभ्यासामध्ये हे मोठं निदर्शन त्या ठिकाणी निदर्शनास या गोष्टी आलेल्या आहेत त्यामुळे शंभर टक्के फुलप्रूफ हा उपाय असणार आहे आणि ज्याला खर्च एक रुपयासुद्धा लागणार नाही त्यामुळे अगदी शंभर टक्के शून्य रुपये खर्चातला हा उपाय पण शंभर टक्के प्रभावी असणार त्याकरता अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वन्यप्राण्यांच्या बाबतीत तुम्हाला टेन्शन घ्यायचीचसुद्धा गरज नाही त्याकरता व्हिडिओ राहा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा शेतीमध्ये वन्यप्राण्यांमुळे भरपूर नुकसान होत असतं वन्यप्राण्यांमध्ये जर सगळ्यात त्या ठिकाणी नुकसान करणारा जो प्राणी असेल तर तो आहे रानडुक्कर त्यानंतर बऱ्याच वेळा मोकाट कुत्री मोकाट जनावरे असतील त्याचबरोबर हरणं असतील काही ठिकाणी नीलगाय असतील माकडे असतील तर यांच्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी हैराण झालेला आहे अगदी लोकांनी अगदी लाख लाख दोन दोन लाख रुपयाच्या कंपाऊंडसुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे ला बऱ्याचशा ठिकाणी साड्या बांधणे त्याचबरोबर विविध प्रकारचे आवाज करणारे यंत्रे बांधणे असे बरेचसे प्रयोग झालेले आहेत अगदी करंट सोडण्यापर्यंतसुद्धा त्या ठिकाणी लोक प्रयोग करताना दिसत आहेत पण व्हिडिओमध्ये आज आपण अगदी शून्य रुपये खर्चातला म्हणजे कोणतंही खर्च नसतानासुद्धा तुम्ही कोणत्याही वन्यप्राण्याला अगदी पळून लावू शकता एकदा तो आला एकदा त्याने हा उपाय केलेला त्या ठिकाणी बघितला तर तो परत त्या ठिकाणी कधीच येऊ शकत नाही तर सगळ्यात याच्यामध्ये नुकसान करणारा एक प्राणी असतो तो असतो रानडुक्कर तर रानडुक्कर महाराष्ट्रात यांचं प्रमाण भरपूर आहे त्याच्या खालोखाल हरणांचं आहे त्या त्याच्या खालोखाल मोकाट कुत्र्या असतील मोकाट जनावरे असतील पण आता आपल्याला बरेचसे ही काही जनावरं आहेत यातल्यात रानडुकराचं असं असतं की ते त्याचं अन्न असू द्या किंवा रस्ता असू द्या तर ते सर्वस्वी वासावर शोधतं म्हणजे अगदी त्याला वास हा मोठ्या प्रमाणावर येत असतो चांगल्या प्रतीचं त्या ठिकाणी त्याचे वास येण्याचे जे काय ग्रंथी असतात त्या असतात त्यामुळे तो रस्त्याने इथून तिथून तो नुसता वासच घेत चाललेला असतो मग आपल्याला काय करायचं आहे एक अशी गोष्ट टाकायची आहे की ती त्याच्या नाकात गेल्यानंतर तो परत त्या आयुष्यात तिथे त्या ठिकाणी फिरकणार नाही आता तुम्ही म्हणाल नाकात गोष्ट काय टाकायचा काय मिरची पावडर वगैरे टाकायची की काय तर तसं काही नाही मित्रांनो तुमच्या गावात न्हाव्याचं दुकान जर असेल तर त्याकडे तुम्हाला जायचं आहे आणि माणसाची जी केस कट केलेली असतात तर ती केसं तुम्हाला त्या ठिकाणी गोळा करून आणायची आहे मग आता ही, ही केसं काय करतील की ही केसं आपल्याला आपल्या शेताच्या बाँड्रीवर तसेच शेताच्या मधी असे एक थोड्या थोड्या अंतरावर त्या ठिकाणी टाकून द्यायच्या असतात मग होतं काय की ज्यावेळेस डुक्कर आपल्या शेताच्या आजूबाजूनं फिरणार आहे शेताच्या मध्ये घुसण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्यावेळेस ते काय करतं की वास घेतगत त्या त्या ठिकाणी चाललेलं असतं जमिनीपासून अगदी थोड्याशा अंतरावर त्याने त्याचं ते नाक त्या ठिकाणी ठेवलेलं असतं मग होतं काय या वास घ्यायच्या नादामध्ये ही केसंसुद्धा त्याच्या नाकात जातात आणि ती केसं त्या ठिकाणी त्याला भरपूर त्रास द्यायला सुरुवात करतात नाकांमध्ये अगदी चलबिचल होते ते ब रानडुकर अगदी बेचेन होऊन जातं आणि तात्काळ तिथून ते पळ काढतं ते पळ काढतं का तर काढतं पण ज्यावेळेस ते त्याच्या झुंडीमध्ये किंवा त्याचा जो काही कळप असेल त्या कळपामध्ये जातं तर त्या कळपालासुद्धा ते एक त्या ठिकाणी एक मेसेजसुद्धा देतं की त्या शेतामध्ये अशा प्रकारची त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे तर मित्रांनो हा होता उपाय अगदी साधारण आहे अगदी दोन तीन वेळा चार वेळा तुम्हाला करायचं आहे मग आता याचा हा उपाय जरी केला तरी चाळीस ते पन्नास टक्के रानडोकरांपासून किंवा इतरही जनावरांपासून तुम्हाला त्या ठिकाणी याच्यामधनं हे भेटू शकते आता कुत्र्यांपासून जर तुम्हाला उपाय करायचा असेल तर तुम्ही एक आपली भिसलरी बॉटल घ्यायची आहे त्या बॉटलमध्ये थोडासा गुलाल त्या ठिकाणी टाकून त्याला हिसळून म्हणजे रेड कलरचं चा पाणी चार पाच ठिकाणी बांधांवर ठेवून द्यायचं आहे तर त्यालासुद्धा कुत्री त्या ठिकाणी भिवून पळून जात असतात आणि रानडुकरांचा विषय असा असतो की रानडुकरं ही ॲडजस्टेबल प्राणी आहेत म्हणजे कुठलीही गोष्ट लवकरात लवकर त्या ठिकाणी ॲडजस्ट करतात त्यामुळे आपल्याला हा उपाय नेहमी नेहमी त्या ठिकाणी करत राहायचा असतो आणि यामध्ये सातत्य आपल्याला ठेवायचं असतं तर मित्रांनो हा होता अगदी डुकरांवरचा सर्वात जालीम उपाय तर कसं वाटलं हा उपाय कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारेल मेल सांगतो